नमस्कार मित्रांनो, लॅबोरेटरी क्षेत्रातील पॅथॉलॉजी क्षेत्रातील एक अतिशय दिग्गज अशी कंपनी, त्या कंपनीचा चार्ट तुमच्या समोर आहे। तो चार्ट पहा, किती सुंदर असा चार्ट आहे। चार्ट असा चढता चार्ट आहे आणि या शेअरने मॅक्सिमम तुम्हाला आत्तापर्यंत 333.79% म्हणजे 2990 रुपये इतके रिटर्न दिलेले आहेत। त्यानंतर 5 वर्षामध्ये पहा, 5 वर्षामध्ये 263.24% म्हणजे 2816 रुपये रिटर्न दिलेला आहे। 1 वर्षामध्ये पहा, 1 वर्षामध्ये या शेअर्सने 61.47% म्हणजेच 1479 रुपये रिटर्न दिलेले आहे। बघा, आता चार्ट पहा, चार्ट खूप सुंदर आहे आणि ही कंपनी लॅबोरेटरी क्षेत्रातील अतिशय दिग्गज अशी कंपनी आहे, त्यामुळं तुम्हाला अशा कंपन्या लॉसमध्ये कधी जाऊ देणार नाहीत। तर मागील 6 महिन्याचासुद्धा चार्ट पहा, तो चार्ट जर तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर या कंपनी जवळपास 48.65% म्हणजेच 1275 रुपये इतके रिटर्न दिलेले आहेत। तर अतिशय दिग्गज अशी कंपनी आहे। कंपनीचं नाव लक्षात ठेवा, डॉक्टर लालपत लॅब। कंपनीचं नाव आहे डॉक्टर लालपत लॅब आणि NSEमध्ये लालपत या नावानेच, लालपत लॅब या नावाने ती लिस्टेड आहे। तर अशी ही दिग्गज अशी कंपनी आहे। या कंपनीचा सर्व काही फायनान्शियल डेटा म्हणजे त्याचे पॅरामीटर्स आपण चेक करूया, मग तुमचा या कंपनीवर अवश्य विश्वास बसेल। तर आता आपण पाहूया कंपनीचे सर्व काही पॅरामीटर्स। पॅरामीटर्स पाहण्यापूर्वी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायलाही विसरू नका। तर डॉक्टर लालपत लॅब या शेअरबद्दल आपण माहिती घेत आहोत। तर पॅथॉलॉजी क्षेत्रातील अतिशय दिग्गज अशी ही कंपनी आहे। तर या कंपनीचा जो चार्ट आहे तो चार्ट आपण बघा, तुमच्या लगेच लक्षात येईल। बघा कसा चढता चार्ट आहे, तुम्हाला दिसत आहे असा हा चढता आलेख आहे। त्यामुळं आपण या शेअरमध्ये अवश्य गुंतवणूक करू शकतो। तर आता आपण पाहूया लालपत लॅब या कंपनीचा, इतर अनेक दुसऱ्या कंपन्या आहेत परंतु या कंपनीचा आपणाला टोटल ओव्हरव्ह्यू किंवा रिव्ह्यू आपण या कंपनीचा पाहूया। मार्केट कॅपिटल बघा किती आहे, 32,418 करोड इतका आहे। फेस व्हॅल्यू ही 0.10 आहे। त्यानंतर EPS पहा, 47.32 आहे। ROC 35.4 आहे। ROE 25.1 आहे, हे सुद्धा खूप छान आहे। डेप्ट ऑफ इक्विटी बघा 0 आहे, म्हणजेच व्याजमुक्त असलेली एक प्रकारे कंपनी आहे। डिव्हिडंड मात्र ह्या कंपनीनं यावर्षी दिलेला नाही। तर टोटल डेप्ट बघा, व्याज बघा 0 रुपये आहे। या कंपनीवर कोणाचंही व्याज नाही। अतिशय छान अशी कंपनी आहे। रेव्हेन्यू जर पाहिलं तर तुम्ही जवळपास 1328 करोड इतकं रेव्हेन्यू आहे। आणि जर तिनं जे फायदा मिळवला ती जवळपास 315 करोड इतका। प्रमोटर्स बघा, प्रमोटर्सची जी होल्डिंग आहे ती आहे 55.23% आणि कंपनीकडे जवळपास 1000 करोड रुपये सारखं कॅश कंपनीकडे शिल्लक आहे। तर कंपनी खूप छान आहे। आता आपण पाहूया या कंपनीची जे काही प्रॉफिट किंवा लॉस आहे, ती प्रॉफिट किंवा लॉस म्हणजेच कंपनीचं बॅलन्स शीट आपण पाहणं खूप महत्त्वाचं आहे। तर इथे तुम्हाला दिसत आहे आपण एक प्रत्येक वर्षाचं प्रॉफिट आणि लॉस या लालपत लॅबचं पाहूया। तर बघा बॅलन्स शीट, प्रॉफिट आणि लॉस मार्च 11 पासून ते मार्च 21 ते आत्तापर्यंत आपण मागील 5 वर्षाचं पाहूया। मागील 5 वर्षामध्ये ही कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे ते पाहूया। तर बघा आपण कुठून बघत आहोत, मार्च 16 पासून ते आत्तापर्यंत 5-6 वर्षाचं प्रॉफिट आपण बघूया। तर मार्च 16 मध्ये बघा नेट प्रॉफिट कंपनीचं 132 करोड होतं।
17 मध्ये 155 करोड़ वाढलेला आहे, 18 मध्ये 171 करोड़ परत वाढलेला आहे, त्यानंतर 19 मध्ये 199 करोड़ परत वाढलेला आहे, 20 मध्ये 226 करोड़ परत वाढलेला आहे, 21 मध्ये 292 करोड़ परत वाढलेला आहे। म्हणजेच ही कंपनी एकदम प्रॉफिटमध्ये आहे, कंपनी लॉसमध्ये जाणारी नाही, पॅथॉलॉजी क्षेत्रातील अतिशय दिग्गज अशी ही कंपनी आहे। तर आपण जे शेअर होल्डिंग पॅटर्न आहेत, म्हणजे कंपनीचे शेअर कोणाकडे जास्त आहेत ते आपण पाहूया। तर कंपनीचं नुकसान झालं तर सर्वात जास्त नुकसान कोणाचं होईल, ज्यांच्याकडे जास्त शेअर आहेत त्यांचं होईल। तर प्रमोटर्स बघा, जे मूळचे प्रमोटर्स आहेत त्यांच्याकडं 55.23% आहेत, ज्या फॉरेन संस्था आहेत त्यांच्याकडं 26.1% आहे, भारतातील वेगवेगळ्या बँका सहकारी संस्था यांच्याकडे 7.52% आहे, आणि पब्लिककडं 10.37% इतके शेअर्स आहेत, आणि ऑदर्सकडे 0.87% इतके शेअर्स आहेत। अतिशय दिग्गज अशी लॅबोरेटरी क्षेत्रातील ही कंपनी आहे। तर कंपनीचं नाव लक्षात ठेवा, डॉक्टर लालपत लॅब। कंपनीचं नाव काय आहे? डॉक्टर लालपत लॅब। जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला भीती वाटत असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही, चांगले शेअर्स पहा, चांगल्या शेअर्सचा अभ्यास करा, आणि त्यामध्ये तुम्ही अवश्य गुंतवणूक करू शकता। फक्त कुणाचंही ऐकून एक दिवसामध्ये मी तुला करोडपती बनवतो असं म्हणून जर कोण तुमचे पैसे घेण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा माणसापासून तुम्ही अवश्य दूर राहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।